आचार्य आत्र्यांच्या नंतर ज्या महाराष्ट्राला ज्यांनी खरोखरच हसवलं असे आपले सर्वांचे आवडते लाडके श्री पु ल देशपांडे यांनी इथे येऊन बोलावं आणि आमच्या सर्वांचे हौस त्यांनी पुरी करावी. मला असं वाटतं त्यानंतर कुणाला बोलणंही कठीण होईल. श्रीयुत पु ल देशपांडे. सभ्य स्त्री पुरुष हो, आतापर्यंत आत्र्यांच्यावरती प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला असं म्हणतो की आत्र्यांच्या बाबतीत असं आहे की जे परमेश्वराच्याच बाबतीमध्ये म्हटलंय की स्थिरतेर व्यापून अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला, तसं आत्र्यांच्यावर कितीही बोललं तरी ते दशांगुळे शिल्लक राहत असत. हे आत्र्यांचा मोठेपणा कशात आहे याचा पत्ता लावण्याचा, त्याचं संशोधन करायचा, काही धाडसी लोकांनी पीएचडी सुद्धा करायचं ठरवलं असं मला कळलं. हा प्रयत्न चालू आहे. पण प्रत्येकाला असं वाटतं की नाही, पण अजून मला काही म्हणायचं होतं ते आलेलं नाही आहे. बाळ आता म्हणाला तसं की या महाराष्ट्रामध्ये काही व्यक्ती तशा झालेल्या आहेत की त्यांचा खरोखर घ्यावा तितका छडा कमीच पडतो, जितका आज शिरावा तितकं त्यांचं मोठेपण दिसतं. मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे बाळ गंगाधर टिळक, बाळ गंधर्व, आत्रे ही माणसं कशी आहेत की ज्यांच्याबद्दल तुम्ही कुठल्या अंगाने काय आणि किती लिहाल. आत्र्यांच्या बाबतीमध्ये आम्ही जास्त बोलू शकतो याचं कारण आमच्या भाग्याने आम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कुठल्या काळामध्ये वाढलात तर आम्ही अगदी न घाबरता सांगू की आम्ही आत्र्यांच्या काळात वाढलो. मी एका माझ्या मागल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही जनात खांडेकर, पण मनामध्ये आत्रे धरूनच बाकीचं सगळं बोलत होतो. याचं कारणच असं आहे की लेखकाला आदर मिळतो, मान मिळतो, सन्मान मिळतो, पण एक गोष्ट जी बाळगंधर्वाला आणि आत्र्यांना मिळाली ती मला नाही वाटत फार आमच्याकडच्या प्रसिद्ध व्यक्तींना मिळाली. प्रत्येकाला, त्यांच्या शत्रूंना सुद्धा जे असतील ते, त्यांना आत्रे आपला माणूस आहे असं वाटत. हे मला जे काही म्हणायचं हा बरोबर बोलतो असं वाटत. असं जर वाटलं नसतं तर त्यांच्या बोलण्याला एवढा प्रतिसादच मिळाला नसता. आणि आत्र्यांचे मला अनेक बाबतीतले उपकार माहिती आहेत, पण सगळ्यात मोठा उपकार जर कुठला असेल तर अस्सल मराठी भाषेचं तेज म्हणजे काय ते आत्र्यांनी आम्हाला शिकवलं. आत्र्यांच्या मराठीकडे, आत्र्यांच्या विनोदामुळे पुष्कळदा दुर्लक्ष होतं. विनोदी लेखकाचे तापच असतो की भाषण संपल्यानंतर आपण काहीतरी सुंदर मुद्दा सांगितला असं म्हणून आम्ही खाली उतरतो आणि पहिलाच स्वाक्षरी घ्यायला येणारा मुलगा किंवा अधिक लालित्य पाहिजे असेल तर मुलगी ही ताबडतोब सांगते की आम्ही खूप हसलो. बरं खेळत आणखी काय सांग. आत्र्यांनी हसवलं याहीपेक्षा आत्र्यांनी हसवता हसवता या महाराष्ट्राला शहाणं केलं हा फार महत्वाचा मुद्दा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे दिवस ज्यांनी पाहिले असतील त्यांना माहिती असेल की एखाद्या अन्यायाविरुद्ध संतापून उठणं म्हणजे काय, आणि तो संताप व्यक्त करताना आपला अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास तासा तासाचं भाषण हसवत 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 सांगत तो वन्नी प्रज्वलित कसा ठेवावा याचा विचार म्हणजे काय, या दोन्ही गोष्टीचं तारतम्य त्यावेळी कळलं. आत्रे का त्याच वेळेला द्वेषाने उठले होते असं नाहीये. आत्र्यांच्या जीवनातलं सारं सर्वस्वच म्हणजे उत्कटता आहे. त्यांना लहान काही दिसतच नसे. जंगी, मी एकदा म्हटलं होतं की आत्र्यांना त्यांच्या मास्तरांनी बे के बे हा पाडा न शिकवता 2001 2002 2004 हाच पाडा शिकवला. आम्हाला म्युन्सिपाल्टीच्या शाळेतल्या मास्तरांना दोन म्हणताना सुद्धा आपण जास्त सांगतोय असं वाटत. आत्र्यांना कोण ते सासवडचे गुरुजी म्हणाले कोणाला ठेवू, हजर आरो. पुण्यातल्या त्या समारंभाला आम्ही बसलो होतो दोघे स्टेजवरती, त्यांचं आणि माझं दोघांचंही भाषण होतं. मला म्हणलं काय रे पिळ, किती माणसं असतील असं वाटतं. आता माझा साधारणतः कारकुनी अंदाज, मी आपलं म्हटलं 1000-1200 असतील. पण म्हणले
कमीत कमी 70 ते 80 हजार लोक. म्हटलं कुठले आहेत? अरे आहेत की नाही 70 ते 80 हजार म्हण, नाही तर म्हणाला जिल्हा पत्राचा सुद्धा संपादक होणार नाही. मग मी सांगितलं त्यांना, बरोबर आहे म्हटलं, की पुण्यात सभा असल्यामुळे एक माणूस म्हणजे इतरच्या 10 माणसाबरोबर असा हिशोब तुम्ही काढून हे 10 लोक काढलेले असणार, हे बरोबर आहे. असं एक प्रकारचं ते व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाला सत्य दिसत होत आणि ते दिसल्याबरोबर सांगितल्याशिवाय राहत नव्हतं. आता घाईच असायची ते सांगण्याची सगळ्यामध्ये. मग ते उत्तम गाणं असो जगात झालं नाही जेव्हा आत्रे असं म्हणत असत, त्यावेळेला त्या क्षणापुरतं ते खरं असं हे लक्षात आलं. तो त्यांच्या जीवनाचा क्षण जर आपण डोक्यापुढे घेतला तर उत्कट भयंकर भव्य जगात असं झालं नाही या गोष्टीला अर्थ एवढ्यासाठी आहे की मोठेपणा अनुभवावा कसा हे सुद्धा आपल्याला कळत नसतं, ते त्यानं कळत. जीवनाचं उदात्त म्हणजे काय, मोठं म्हणजे काय, भव्य म्हणजे काय, हे ज्या माणसाला कळतं तोच मनुष्य असं सांगू शकतो. अचानक आपल्या लक्षणानं 10 लाख लोक जमले याची जाहिरात करण्यात काहीच अर्थ नव्हता. ते 10 लाख लोकच गावभर सांगत जातच होते. पण एखादा प्रसंग आला की तो प्रसंग त्याच्या उत्कटेने मोजायचा, उत्कटतेने मोजायचा आणि त्याचं गणित मांडायचं. हे गणित कुठल्याही शाळेमध्ये शिकवलं जात नाही. हे जीवनाच्या शाळेमध्ये उघड्या डोळ्यांनी जो आणि विनोद बुद्धीनी जो हे जीवन पाहत असतो त्याला बरोबर लक्षात येतं की मोठं ते काय आणि मोठेपणाचा आभास तो कुठला. मोठेपणाचा आभासच पुष्कळला आपल्याला माणूस मोठा असं भासायला लावत असतो. म्हणून आत्रे ज्या क्षणी लिहित होते त्या क्षणाशी आत्रे अत्यंत प्रामाणिक होते. मग ते त्यावेळेला कुठलंही कृत्य करीत असतो त्या क्षणाला तो मनुष्य तिथे प्रामाणिक होता. त्यावेळी परवा करायची नाही. त्याचं कारण आहे विनोदी लेखक म्हणजे दुसरं काही जमत नसतं तर विनोदी लेखक लिहून पाहू असं नाहीये. बऱ्याच लोकांनी माझ्या इथे आत्र्यांचे उत्तराधिकारी वगैरे असा उल्लेख केल्यामुळे मी थोडा चढून गेलो आता या क्षणी. पण मी उत्कटतेने सांगतो की जीवनातलं सुसंगत म्हणजे काय ते तुम्हाला चांगलं कळल्याशिवाय विसंगत म्हणजे काय ते कळणार नाही. बाकीची नुसती चेष्टाच उरेल. आणि आत्र्यांना जीवनातलं सुसंगत म्हणजे काय हे कळलं होतं याचे पुरावे करेच्या पाण्यामध्ये इतर ठिकाणी हजारो ठिकाणी दिसतील. कोणाची ताप आहे असं म्हणायची की लोकमान्यांचा आमच्यावरती आशीर्वाद होता, लोकमान्यांच्या तेजाने आम्ही दिपून गेलो होतो म्हणणारे आत्रे हे कुठल्या उत्कटच्या क्षणाधी बसून ते लिहित असतील. लोकमान्यांच्या बाबतीमध्ये गडकऱ्यांनीच त्यांच्या गुरुंनीच म्हटलेलं होतं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून तुरुंगामध्ये म्हणाले, गडकरी म्हणतात की या पुणे शहरामध्ये दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विजवावी या लायकीचा कोणी इथे राहिलेला नाही. म्हणजे पुणे दरवेळेला महान होतं असा भ्रम काही आपल्याला करायची गरज नाही. पुणे पुणे काय झालं की ज्यावेळेला लोकमान्य होते त्यावेळे त्या पुण्याला काही पुणेपणाचा अर्थ होतो. शेवटी शहरांना मोठं लहान कोण करतं, त्या शहरातल्या व्यक्तीच करतात. आणि मग आमच्यासारखी जी साधी माणसं असतात ती हळूच आपलं नातं जमवायला आम्ही सुद्धा त्याच आळीतले वगैरे सांगायला. मला इथे कोणाला काय असं बोलायचं नाही. असं काही ना, आम्ही एकाच गावचे बरं. आपणही नाही का सांगत महाराष्ट्रा बाहेर गेल्यावर छत्रपतींचं नाव वगैरे आपण फार जोरात घेत असतो. महाराष्ट्रा बाहेर गेल्यावर इथे घेता येत नाही का तुम्ही नक्की कोण आहात ते सगळ्यांना माहिती असतो. त्यामुळे हा जो काही यात्र्यांच्या याच्यातला गुण होता की चांगला दिसला उडीच पाळायची, उत्तम मोठ्याने शाबासकी द्यायची, जोरात पाठीत थाप द्यायची. ती पाठी ज्याच्या थाप गेली त्याची पाठ आहे तितकी ताकदवारी असल्यामुळेच तो ती पाठ सहन करू शकत असे. कारण लेच्यापाच्या पाठीवर तिकडे थाप मारली नाही का महा भिकार अद्भुत भिकार वगैरे हे शब्द अतिशय त्यांचे लाडके होते आणि त्यांच्या सुदैवानी दोन्ही वापरायची संधी समाज त्यांना देत होता. मगाशा बनवाने कोणीतरी सांगितलं की आत्र्यांनी कीर्तन केलं नाही असं काहीतरी उल्लेख कोणाचा. मी सांगतो तुम्हाला केला एवढंच नव्हे तर आत्रे समोर कीर्तन करत असताना बागे अभंग म्हणून टाळ धरायला मीच स्वतः होतो.
त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्यासारखा आवाज जगात नाही, त्यामुळे मला वाटलं खरंच आहे. त्या कीर्तनाला आम्ही दोघेही उभे होतो. आत्रेपुढे कीर्तन म्हणायचे, नंतर सांगायचे प्रवचन गद्यामध्ये, आणि अभंगावर आले की लगेच आम्ही अभंग सुरू. चंदनाचे हात पाय ही चंदन, हा त्या दिवशी त्यांच्या निरूपणाचा अभंग होता. तो मला तरी तो प्रसंग आठवतो म्हणजे काय की त्या रात्री 1 वाजे 1.5 वाजेपर्यंत विल्सन कॉलेज विल्सन हायस्कूलच्या पटांगणाचं कीर्तन झालं. त्या कीर्तनाचा उद्देशही असा होता, स्वामी गुरुजींच्या स्मृतीसाठी काही एक कार्यक्रम होता त्याच्यासाठी आत्र्यांनी ते कीर्तन केलं होतं, म्हणून मी गेलो होतो. नाही ते एरवी देवाशी सौदा करायला जे कीर्तन होतात त्याला मला जायची इच्छा नसते. म्हणजे चांगल्या कार्याने कीर्तन होतं, त्याच्यामध्ये चंदनाचे हात पायी चंदन सांगताना, वैष्णवांचा धर्म सांगताना आत्र्यांनी सांगितलं काय असेल तर फुले आगरकर वगैरे लोकांनी जी समाजसेवा केली होती तो त्या कीर्तनाचा विषय होता. आणि येता येता परत ते बरोबर तुकारामावर येऊन त्या संतांचं आणि आजच्या विचारवंतांचं नातं काय आहे हे फार सुंदर अशा शब्दामध्ये सांगत होते. दुसरा एक तो कीर्तन लक्षात राहण्याचा थोडा अप्रिय प्रसंग आहे की त्या दिवशी मी रात्री 1-1.5 वाजला कीर्तनानंतर आणि पार्ल्याला आम्ही राहत असल्यामुळे पहिल्या गाडीची वाट बघावी लागते आम्हाला लागत असे. सकाळ आलो तेव्हा कळलं की माझ्या खोलीत चोरी होऊन मी एक टाईपरायटर विकत घेतला होता, तो चोरीला गेला त्या रात्री. म्हणून अशा दोन चमत्कारिक गोष्टींनी हे लक्षात राहिलं. मी इंग्लिशमधला लेखक असतो तर टाईपरायटर चोरीला जाण्यात काहीतरी अशुभ आहे असंही मला कदाचित वाटलं असतं. इंग्रजी भाषेच्या सुदैवानी मी इंग्लिश लिहित नसल्यामुळे तो गेला, पण त्यामुळे तो दिवस माझ्या आधी चांगला स्मरणामध्ये राहिलेला आहे, अतिशय उत्तम. माझं तर उलट मत आहे की आत्रे तसं बघायला गेले तर महाराष्ट्राची लोकांना शिकवण्याची लोकसन्मुख जी परंपरा आहे कीर्तन करायची त्यातले सर्वोत्कृष्ट कीर्तनकार आत्र्यांच्या. सगळ्या बोलण्यामध्ये कीर्तनकारी ढंग होता, पण आत्र्यांच्या विनोदामध्ये होता. आत्रे त्या त्या प्रसंगाला एक एक गोष्ट चांगली सांगू शकत होते. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे पंडिताची ही पगडी हलावी आणि सामान्याचं अंतःकरण हलावं, ह्या दोन्ही गोष्टींनी जो किंचरकार सांगत असतो त्या दोन्ही गोष्टींचा तोल आत्र्यांच्या बाबतीमध्ये राहत होता. याचं कारण होतं मगाशी बाळ म्हणाला तसं की आत्र्यांचं वाचन अफाट होतं. लोकांना हे लक्षातच येत नाही की विनोद नाही सटकन सुचला वगैरे असं काही नसतं. कोणीतरी मराठीच्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यास करावा की आत्र्यांच्या शैलीमधून आत्र्यांनी संत वाङ्मयाचे किती संस्कार घेतलेले आहेत हा भाषेचा अभ्यास करण्यासारखा आहे. त्याच्या दिलेला प्रबंध कोणालाही कळणार नाही हे भाग सोडून द्या, कारण आत्र्यांसारखं सरळ मराठी लिहायला फारच कष्ट घ्यावे लागतात. एकदा तुम्ही आत्र्यांचं वाचायला सुरुवात केलं तर मानगुटीवर बसल्यासारखे तुम्हाला शेवटपर्यंत आपल्या बरोबर नेतात. ही साधी किमया नाही आहे. हे ज्या वेळेला तुम्ही संत वाङ्मय पंत वाङ्मय पाश्चात्य वाङ्मय पौर्वात्य वाङ्मय असं ज्या वेळेला पचवलेलं असतं, आणि ते कसं पचवलेलं त्यांनी जसं सांगितलं युजीन ओनील, ज्या वेळेला आत्रे युजीन ओनील वाचत होते त्यावेळेला मलाही आठवतं मी गेलेलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं हा वाचल्याशिवाय तुम्हाला गती नाही अशा रीतीनं. ह्याचं कारण आहे की लेखक आवडला की संपूर्ण फडशा पाडायचा त्याचा. फुल्यांच्या याच्यामध्ये ते नादात असताना त्यांना पाहणं म्हणजे पुष्कळ असं वाटतं की आपण साक्षात त्या फुल्यांशी बोलतोय की काय. संपूर्ण फुले असा पचवला, नंतर त्यांनी पिक्चर उभं केले. त्यांनी साने गुरुजी वाचायला तर त्याच्यात. आणि मला असं वाटतं की शेवटी आपण सगळ्यात जगात महत्व कशाला देतो, तन्मय होण्यामध्ये देतो, त्यासारखं होण्याला देतो. एखादा म्हणजे सुंदर कधी म्हणतो आपण, एखादं मूल चांगलं का दिसतं की ते काहीतरी करण्यात तन्मय झालेलं असतं, कामगार काम करण्यात तन्मय झालेला असतो. तसे आत्रे हे चांगल्या गोष्टीमध्ये तन्मय झाले नाहीत असं आयुष्यात त्यांच्याकडे झालं. कुठेही मोठं दिसलं चांगलं दिसलं याचं कारण, आणि दिसताना त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भले त्यासे देऊ कासेची लंगोटी हे धोरण स्वीकारलं. मी मुळीच असं म्हणत नाही की आत्रे कोणी मोठे सत्पुरुष होऊन गेले वगैरे, अशा रीतीने त्यांची बदनामी करायची काहीच गरज नाही. सत्पुरुष हे सत्पुरुषच असतात, त्यांची समाजाला काही गरज नसते. थोडासा गुंड मनुष्य लागतो तो दुरुस्त करतो, नाही तर आमच्यासारखे लोक होतात आम्ही लिहितो परंतु ज्या वेळेला रणांगणात जायचा प्रसंग येतो त्यावेळेला एखादाच येतो अशा प्रकारचा मनुष्य. असाच मनुष्य नेतृत्व करू शकत असतो. उगीच त्यांना नाही ती विशेष चिकटवण्याची काही गरज नाही. एखादा नर फाटक म्हणाले होते म्हणे आपल्याकडे स्तुती करायला सुरुवात झाली की अध्यक्षाला काही सांगायला राहतच नाही. मग म्हणाले आजचे जे कोणी वारले ज्यांच्या पुण्यतिथी संबंधी आता बोलले इतके त्याच्याबद्दल मी एकच सांगतो म्हणाले आता माझ्याकडे सांगणार काय एवढंच आहे की ते अजानुभाऊ होते गेले. आता ते गेलेच आहेत म्हणलं हात मोजायला कोण जाणार आहे त्याच्याबद्दल. असलं काही केलं तर आत्र्यांना सुद्धा आवडलं.
आता त्या ठिकाणी कंटका पाडत असत मराठी राक्षस संघाचं म्हणजे उदाहरण होतं तांबेंची पुण्यतिथी होती कवी तांबेंची अगोदरच एक जे प्राध्यापक बोलले कवीवर या तांब्यावर ते म्हणले काय सज्जन मनुष्य होता तांबे आपल्या स्वतःच्या लग्नाच्या बायकोवर त्यांनी कविता लिहिल्या हा सज्जनपणाचा पुरावा आणि निर्व्यसन वगैरे 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 ते असे झाले शोकसभावर का म्हणजे जाऊन तांब्यांना पाच दिवस झाले ते चिकित्सक म्हणजे सभा होते त्या प्राध्यापकांचं नाव मी सांगत नाही तर प्राध्यापक म्हटल्यानंतर नाव तरी कशाला सांगायचं तर लगेच आत्रे त्यांना म्हटलं अहो आम्हाला तुमचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय हॉटेलवाले तांबे आहेत म्हणाले ते गेले ते कवी काहीतरी म्हणलं सज्जन असणं आणि आमचा ह्याचा संबंध काय इथे एखाद्या कवितेतल्या दोन ओळी सुंदर सांगा ते काय सांगणार ते बहुधा मराठीचे प्राध्यापक असणार म्हणजे त्यांना कविता येतच नाही हे म्हणजे धडाघड त्यांनी सांगितलं याचं कारणच आहे ज्या वेळेला तांबे वाचते त्यावेळी उत्कटतेने वाचले अशा प्रकारचा हा माणूस ज्याने महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केलं त्याचा हॉल पुण्यात झालाय तर फार चांगलंच झालं त्याबद्दल प्रश्नच आहे पण एक गोष्ट सांगून ठेवतो की आत्रे ही व्यक्ती नसून आत्रे ही जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे त्यामुळे त्यांचे पुतळे किंवा त्यांची चित्र त्यांची पुण्यतिथी याला मला काही अर्थ वाटत नाही अलीकडे या गोष्टीचा माझा विश्वासही साग उडालेला आहे मला असं वाटतं की त्यांनी ज्या रीतीने पाहिलं जिथे जिथे त्यांना अन्याय दिसला तिथे तिथे गेले जोरात गेले डोकं आपटलं आणि सदैव विचार असा ठेवला की चांगलं असेल त्याला अति चांगलं करीन आणि त्याबरोबरच वाईट असेल त्याला कदाचित अतिवाईट म्हणून झोडपू नये का जोरात झोडपायचे सगळं काही करायचे दैनंदिन चैतन्याने भरलेला असा दिवस नाटकाच्या क्षेत्रात चित्रपटाच्या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात गेले आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्ही त्यांचं कर्तृत्व पाहिल्यावर लक्षात येईल की त्यांच्यातला एक जो मुख्य मनुष्य तो शेवटपर्यंत लक्षात आला मी ज्यावेळेस कीर्तनकार म्हटलं त्यावेळेला तो शिक्षक असतो हे लक्षात ठेवलं आता हे शिक्षक त्यामुळे शिक्षक असल्यामुळे मॉन्टेसरीबाईची पद्धत तरी वापरावी आणि छडी कधी वापरावी या दोन्हीचं तारतम्य त्यांनी बरोबर लक्षात ठेवून समाजाला ज्यावेळेला छड्या द्यायच्या असेल त्यावेळेला छडाही दिल्या गोड बोलून सांगितलं गोडही बोलून सांगितलं उत्तम शिक्षक होते ज्यांनी त्यांचा पाठ पाहिला असेल त्यांना माहिती असेल अतिशय चांगले शिक्षक अशा प्रकारचा शिक्षक हसवत हसवत शिकणारा जिथे अन्यायाच्या तिथे पडणारा जाऊ असा शिक्षक हा महाराष्ट्राने जवळ केलेला आहे आणि अशी माणसं जवळ केलेली अशी चटकन मिसळून जाणार इतकं काही मराठी मन कृतज्ञ नाही असं मला वाटत नाही कधीतरी आता आठवतातच ते आठवणारच याही पुढे आठवणार परतुऱ्यांनी आपल्या प्रेमाने त्यांच्यासाठी हा हॉल इथे उभा केलेला आहे मी एवढीच इच्छा करतो की ते अशा प्रकारचे कार्यक्रम साहित्याचे व्हावेत की जे आत्रे समोर असते तरी त्यांना आवडले असते आणि तिथून उठून काय महाभयंकर मराठी बोलताय वगैरे त्यांनी विचारलं नसतं असं चांगलं इथे कार्य चालावं अशी मी इच्छा व्यक्त करतो मला आणखी एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की मी आयत्या वेळी इथे बोललो मला परसरांनी आधीच सांगितलं होतं यायला आमंत्रणही दिलं होतं परंतु मी आज पुण्यामध्ये असेन की नाही याची मला खात्री नव्हती अलीकडे गाड्या अतिशय वेळेवर येत असल्यामुळे आपण येऊन पोहोचू की नाही मला माहिती नाही आणि उशिराहून पोहोचायला मी कुठे मंत्री वगैरे नसल्यामुळे मला आपलं जावं तिथे वेळेवर जावं असं वाटतं लोक मी कधी थांबलेली असतात लोकांचा उपयोग मी मतासाठी करत नसल्यामुळे इतर वेळी त्यांना खूप मानतो तर म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा माझ्यावरती खात्री नाही म्हणजे मी येऊन पोहोचेन की नाही आणि मग नाव अनाऊन्स करून सुद्धा आले नाहीत असं म्हटल्यानंतर या बाजूच्या लोकांना आणखी काही लिहायची संधी द्यायची माझी इच्छा नव्हती बरं का स्वतःला काय समजतात वगैरे असं काही समजत नाही मी एकच सांगतो तुम्हाला मी स्वतःला कधीच काही समजत नसेल तर ते आचार्य आत्र्यांची आठवण झाल्यानंतर एवढं सांगून मी आपल्याला